तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडचं माझं घर कसं आहे ते माहेरचं घर आहे हे आणि घराच्या पुढेच गार्डन कसं आहे ते हे गार्डनमध्ये काय काय लावले छोटीशी अशी बाग केलेली आहे आता सगळ्यात पहिले इथे अद्रक लावलेलं ला आहे आलं हे सुकायला लागलं ला की खणून काढून घेतात चहासाठी किंवा रोजच्या वापरासाठी ताजं ताजं वापरतात त्यानंतर त्याच्याच बाजूला आहे हे आंब्याचं झाड हे झाड तीन ते चार वर्षाचं आहे दोन वर्षापासून त्याला आंबे लागत आहेत आणि आता तुम्ही बघू शकता थंडीची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी मोहर आलेला आहे आंब्याला आता हळूहळू हे झाड पूर्ण आंब्याचा मोहर येतो आणि नंतर आंबे देखील लागतात आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे मोहर यायला आणि याच झाडावरती चिमणीने बांधलेलं आहे गट आता त्याच्या बाजूला आहे हे जास्वंदीचं झाड रोप जास्वंद ही लाल जास्वंद आहे तुम्ही बघू शकता इथे फुलं किती लागलेली आहेत एका वेळी पंचवीस ते तीस फुलं येतात जास्वंदीला या पूर्ण पसरलेलं एकच झाड आहे पण तेवढं पसरले ना खूप पसरलेलं आहे त्या जास्वंदीच्या बाजूला आहे गवती चहा गवती चहा पण खूप वाढलेला आहे चहासाठी रोज अद्रक आणि गवती चहा ताजा ताजा मिळतो आम्हाला आणि त्याच्या बाजूला हे नारळाचं चो छोटंसं झाड छोटंसं झाड आहे पण त्याला बघू शकतं नारळ कसे लागलेत चार नारळ लागलेत पहिल्यांदाच लागलेत हे सुरुवात आहे आता नारळ लागायची आणि त्याच्या बाजूला आहे आबोलीचं रोप आता ह्या सर्वांच्या पाठीमागे आहे वडीची आळूची पानं आळू वडी करायची आत्ताच काढलेत आणि ही अगदी छोटी छोटी आहेत अजून आता ही वाढली पाहिजेत आणि त्याच्या बाजूला इथे ना पुढच्या साईडला पुदिना होता तो पण काढला तर थोडासाच ठेवला आहे अग खूप पटकन वाढतात पुदिना आणि आळूचं ते पण नेहमीच्या वापरात स्वयंपाकासाठी लागतंच म्हणून ते लावलेलं आहे घराच्या दुसऱ्या बाजूला आता आपण जातो आहे आणि तिथे पण बघू शकता नारळाचं झाड आहे याला पण आत्ताच पहिल्यांदा नारळ लागलेत त्या झाडांच्या खाली आहेत हे शेवंतीची पांढऱ्या शेवंतीची फुलं आणि हे जे दिसते ना हे रुईचं झाड आहे जे हनुमानाला रुईच्या पानांचा हार घालतात ना तेव्हा उपयोगात येतं म्हणून हे लावलेलं आहे मध्येच आहे रेनी लिली आता घराच्या अगदी समोर इथे कडीपत्त्याचं झाड आहे पण ते छाटलेलं आहे त्यामुळे आता तिथे नवीन अजून वाढत आहेत त्याच बाजूला आहे ओवा ओव्याची पानं आहेत ही याची भजी वगैरे करण्यासाठी उपयोग होतो हे लिंबूचं झाड आहे त्या बाजूला आहे आंबा अगदी छोटसच आहे आणि त्याच्या बाजूला माझं आवडतं झाड मोगऱ्याचं अजून सीझन नाही म्हणून त्याला मोगरा लागलेला नाही तर पूर्ण पांढरं भरतं रोप आहे आणि मोगऱ्याच्या बाजूला आहे परत एक आंब्याचं रोप ही सगळी आंब्याची रोपं घरी तयार केलेली आहेत आणि हे फणसाचं रोप हे पण झाड घरीच तयार केलेलं आहे दोन वर्षं झाली या झाडाला मस्त मोठं झालेलं आहे दोन वर्षातच किती छान झाले त्याच्या बाजूला हे गुलाबाचं रोप आहे आत्ता फुलं लागलेली नाहीत सध्या आणि इथे आहे एक परत आंब्याचं झाड अशा प्रकारचं हे माझ्या घरा पुढचा परिसर आहे खूप प्रसन्न वाटतं इथे आता आपण जात आहोत घराच्या जा आतमध्ये तर बाहेरच्याच कट्ट्यावरती असं छोटंसं फुलं लावायला केलेलं आहे इथे आहेत ही पांढऱ्या कलरची शेवंती त्याच्या बाजूला जरबेरिया त्याला पण अजून फुल नाही आलेलं आणि इथे आहे हे पानांचं वेल खाऊ विड्याची पानं जी, जी असतात खाऊची पानं त्याचं वेल आहे हा ही शोची झाडं काही आहेत तुळस आहे इथे उगून आलेली आणि इथे परत आंब्याचं एक झाड तयार करायला घेतले रोप या बादलीमध्ये रेणी लिहिले लावले आणि त्याच्या बाजूला अजून एक आंब्याचं रोप आहे अशा प्रकारे हे मे माझ्या गावाकडचं गार्डन तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू